नाव सांगा बरं मला. बाबुराव नामदेव भोकनळ. बाबुराव नामदेव भोकनळ. या ठिकाणी आलो आपण मंगळापूरमध्ये बाबुराव नामदेव भोकनळ यांच्या वस्तीवरती. आणि थोड्या वेळापूर्वी आपल्याला भूषण भोकनळ यांनी फोन केला होता की या ठिकाणी एक साप आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की गोठ आहे, गोठ्याच्या बाहेरच्या बाजूने पत्र आहे आणि एक भिंत आहे, त्याच्या मधल्या गॅपमध्ये जो साप बसला आहे मोठा आहे. त्यांना असं वाटलं होतं की नाग आहे पण इथं नाग नाही आहे, तर मोठ्या आकाराचं एक धामण आहे ज्याला आपण रेड स्नेक म्हणतो. आणि अशा प्रकारचे धामण आहे, सध्या पावसाळा सुरू आहे आणि अशा पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे जे धामण साप आहे यांना जर बसण्यास जागा मिळाली भरपूर उंदीर आहे आणि सगळ्या आजूबाजूची परिस्थिती पाहिजे तर शेजारी शेत आहे, इथे गोठ आहे, गुरांचे चारा वगैरे इथे टाकला जातो आणि उंदरांचं प्रमाण भरपूर आहे. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं की असे जे गोठे असतात किंवा घराच्या आसपास उंदरांनी जिथे लेंड्या टाकलेल्या असतात अशा उंदरांनी टाकलेल्या लेंड्या सदस्य जे आपल्या लक्षामध्ये येत नाहीत, परंतु उंदरांच्या लेंड्या टाकलेल्या असतात त्याचा एक विशिष्ट गंध असतो आणि तो सापांना समजतो आणि त्यांना कळतं की आपलं भक्ष्य सहजासहज आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं आणि म्हणून अशा प्रकारचे साप त्या ठिकाणी येऊ शकतात. तर या ठिकाणी जो तुम्हाला साप दिसतोय तर आपण थोडंसं जवळून जर पाहिलं या सापाला तर तो साप कातीवरती आलेला आहे, त्याच्या अंगावरची कात त्या ठिकाणी व्यवस्थित निघालेली नाही आहे आणि ती कात त्याला काढायची आहे आणि त्यातल्या त्यात कात टाकायच्या अगोदर त्याला थोडंसं भक्ष्य मिळालेलं आहे आणि म्हणून तिथली जागा फोटाकडची थोडीशी फुगल्यामुळे त्याला तिथून काय व्यवस्थित बाहेर येता येत नाही. तर आपण याला सुरक्षित ताब्यात घेऊ आणि ताब्यामध्ये घेतल्यावर तीन दिवसामध्ये पुन्हा सोडून देऊ. परंतु हा मात्र पूर्णतः बिनविषारी जातीमधला साप आहे, विषारी वर्गामधला हा साप नाही आहे, धामण आहे. याला जास्त उंदीर खातो म्हणून त्याला रॅट स्नेक असं म्हटलं जातं. याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर निसर्गामध्ये याला सोडून देऊ. दिसतंय ती विशिष्ट गुरगुर करते आणि धामणला ताब्यामध्ये घेताना अशा प्रकारचा जो आवाज काढला त्या ठिकाणी कोणी घाबरू शकत. दिसतंय चांगल्या मोठ्या आकाराला समोर दिसतंय की धामण सापाचे वैशिष्ट्य आहे की धामण सापाला आपण जर हाताळण्याचा प्रयत्न केला तर ते पायाला किंवा हाताला अशी विशिष्ट प्रकारची एक गाठ मारते, त्याला स्काउट न मारते. आणि पोटाकडची बाजू आपल्याला दिसते इथे की भरपूर मोठी उंदीर तिने पोटामध्ये घेतलेत त्यामुळे तिला हलता येणं शक्य नव्हतं. आणि समोर तुम्हाला पाहायला दिसतं इथे की अशा प्रकारची ती स्काउट नॉट मारते आणि ही स्काउट नॉट सोडवण्यासाठी आपण जर कोणत्याही प्रकारे ओढाताण जर केली तर ती आणखीन गाठ पक्की करते आणि त्या ठिकाणी रक्तवाहिन्या काही काळ त्या ठिकाणी बंद पण होऊ शकतात. त्याला आपण घेतोय सुरक्षित ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतली होती निसर्ग सोडून देऊ. आणि अशी जर नॉट मारली तर कोणत्याही सापाने जर नॉट मारली त्याला आपण जर मोकळं सोडलं तर ते गाठ ती सोडून जातात आणि निघून जातात, परंतु त्यासाठी मात्र ओढाताण करायची असते. Yeah, I'm on it.
धाम आहे आणि त्याच्या पोटाकडे आपण पाहिलं भक्ष घेतल्यानंतर त्यांची तिथली त्वचा ताणली जाते आणि त्वचा ताणली गेल्यानंतर त्याच्या खालच्या ज्या रेषा आहेत या रेषा पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना तो नागाचा पण भास होतो पण हा नाग नाही आहे, हे धामन आहे. पण हिच्या अंगावरती इथं काठी बाहेर घेतल्यानंतर कळतं आपल्याला ही पूर्णपणे कात्यावर आली, कात्या व्यवस्थित निघलेली नाही आहे. तुला कळणार सर खात याला पण येतोय सुरक्षित याच्यामुळे हल्ल मी आपण इथे एक नेहमीसारखे किट वापरले कापडे पिशवीच आपण वापर केलाय आणि कापडे पिशवीच वापर करून याला आपण येतोय सुरक्षित ताब्यात आणि ताब्यामधले निसर्ग सोडून देऊ. पण एकदा सांगतोय की हा पूर्णपणे बिनविषारी जातीमधला साप आहे आणि घराच्या आसपास किंवा शेतामध्ये इकडे तिकडे सापडणारा साप आहे. याला उंदीर जास्त आवडत असल्यामुळे त्याला रॅटस्नेक किंवा धामण असं म्हटलं जातं. अतिशय चपळ असे जे साप असतात त्याला आपण कापडी विचित वापर करून घेऊ ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. बाबूराव नामदेव भोगनळ मंगळापूर यांच्या राहत्याघराजवळ आपण पत्राखाली जो धामण पकडला होता या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिला.